पीडब्ल्यूडी मध्ये भ्रष्टाचार किती वाढलेला आहे याचं आपल्याला पावलोपावली दर्शन घडतं. ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही रस्ता असा नाही की त्या रस्त्यावर खड्डे नाहीयेत. जी काही विकास कामं होतात त्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय, आणि या भ्रष्टाचाराला रोखायचं असेल तो तर बंद करायचं असेल तो कमी व्हायला असं वाटत असेल तर सर्वप्रथम वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाच घेणं बंद केलं पाहिजे. म्हणजे होतं काय, कुठलंही काम मंजूर करायला गेलं की पैसे द्यावे लागतात. म्हणजे सुरुवात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होते. हे वरिष्ठ अधिकारी ज्या दिवशी पैसे घेणं थांबवतील, पैसे न घेता कामांना मंजुरी देतील, त्यावेळेस खालच्या अधिकाऱ्यांवरही दबाव राहील. होतंही काय, खालच्या अधिकाऱ्यांना माहीत असतं की ही कधी कामं मंजूर झालेत, ही 5-10% देऊनच मंजुरी करून आणलेत. जिथून आणलेली आहेत ते जे आपले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी आधीच लाच घेतलेली आहे. म्हणजे आपण लाच घ्यायला काहीही हरकत नाही, आणि तो लाचेचा आकडा मग वाढत जातो. तो अगदी 35-40% पोहोचतो. मग ठेकेदार ही विचार करतो की सगळ्यांनाच लाच दे, काम कसं करायचं. मग तो काम न करताच बोगस बिलं काढून घेतो. अधिकाऱ्यांनीही पैसे घेतलेले असतात, तेही माखलेले असतात, त्यामुळं तेही बोगस बिलांवर सह्या करतात. मी सुरुवात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून होते. वरिष्ठ अधिकारी ज्या दिवशी लाच घेणं बंद करतील, ज्या दिवशी ते ठरवतील की नाही विकास कामं ही झाली पाहिजेत, पापाचा भ्रष्टाचाराचा पैसा हा आपल्या घरात येता कामा नये, हे जेव्हा वरिष्ठ अधिकारी ठरवतील तेव्हाच भ्रष्टाचार कमी व्हायला सुरुवात होईल. आणि त्यासाठी चांगल्या माणसांनी एकत्र येऊन या संदर्भात सातत्याने आवाज उठवला पाहिजे. किमान त्यामुळं वचक तरी राहील, कोणीतरी बोलणार आहे, कोणीतरी लिहिणार आहे, म्हणून ते थोडेफार तरी घाबरतील. नाहीतर पूर्णतः हे टेबल खुर्च्याही त्यांच्या कार्यालयामधलं फर्निचरही विकायला कमी करणार नाही. एवढी वाईट परिस्थिती सध्या पीडब्ल्यूडी विभागाची आहे. एकाही कामाची चौकशी होत नाही आणि एकही काम प्रामाणिक होत नाही, हे ह्या खरं खात्याचं दुर्दैव आहे.